सिडकोने खानदा कॉलनीत सार्वजनिक स्वच्छता गृह बांधून अनेक महिने झाले, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ते बंदच आहे। त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे। या स्वच्छता गृहाचे लवकरात लवकर लोकार्पण केले नाही तर येथील कुलूप तोडून ते वापरण्यास खुले करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सताई पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे। खानदा वसाहतीची लोकसंख्या 1 लाखापेक्षा अधिक आहे। या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहाची सोय नव्हती, त्यामुळे महिलांची गैरसोय होत होती। येथे स्वच्छतागृह बांधण्यासाठी नगरसेविका सीता पाटील, एकनाथ गायकवाड, गणेश पाटील यांनी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यानुसार सेक्टर 14 येथील नॅशनल बँकेच्या पाठीमागे सिडकोने सार्वजनिक शौचालय बांधले आहे। हे काम पूर्ण होऊन अनेक महिने झाले तरी स्वच्छतागृह कुलूप बंद ठेवण्यात आले आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सिडकोकडून सर्व शौचालय आम्ही हस्तांतरित करून घेतली असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, परंतु आजही हे सार्वजनिक शौचालय धूळ खात पडून आहे। त्याचा वापर खानदा वसाहतीतील रहिवाशांना करता येत नाही। लाखो रुपये खर्च करून उभारलेले शौचालय बंद असल्याबद्दल नगरसेविका सताई पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। त्यांनी याबाबत महापालिका आयुक्त आणि सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलंय। याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी मल्हार टीव्हीला दिली। खानदा वसारीमध्ये बऱ्याच वर्षापासून शौचालय नव्हता, शौचालय बांधलेलं आहे। सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आता बांधून 1 वर्ष झालेलं आहे आणि वर्ष झाल्यानंतर त्यांनी लॉक मारलेलं आहे। इथली जनता कुठे संडासला, कुठे टॉयलेटला जावं असं त्यांनी विचार केला। ह्या ठिकाणी न जाण्याची सोय नसल्यामुळं आज मी आपल्या पनवेल महानगरपालिकेला आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना एक आपण लेटर दिलेलं आहे, हा लॉक तोडण्यात खोलून आम्हाला शौचालय चालू करण्यात यावं। तरी आतापर्यंत त्यांनी काही आपल्याला ते केलेलं नाही आहे। 2 दिवसापूर्वी सकाळ पेपर असू दे, लोकमत असू दे, कुठल्याही पेपरामध्ये सगळं त्यांनी वाचले असेलच हे मला वाटतं आहे। सर्व बातम्या दिल्या होत्या आपण, कारण हा लॉक आम्हाला खोलून द्यावं, इथल्या जनतेला खूप त्रास होतो आहे म्हणून आम्ही मागणी केली होती। आतापर्यंत आम्हाला त्याचं काही उत्तर आलेलं नाही आहे। मी फक्त एवढंच सिडकोच्या अधिकाऱ्यांना असू दे, पनवेल महानगरपालिका असू दे, ह्यांना माझं आव्हान आहे। इथली जी जनता आहे, काही अधिकारी आहेत, त्यांना मी सर्वांना आव्हान करतो आहे, हा जर लॉक आम्हाला 2 दिवसात खोलून दिला नाही तर हा आम्ही तोडण्याचा प्रयत्न करू। कारण आमचे इथले जे काही रहिवासी आहेत खूप ते लोक रागेत आहेत आणि रागेच्या हिशोबात ते 2 दिवसाचं त्यांनी आव्हान दिलेलं आहे। आणि जर त्यांनी जर आम्हाला जर लॉक तोडून खोलून दिला नाही तर आम्ही हा लॉक तोडण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे आम्ही अधिकाऱ्यांना आव्हान करतो आहे।